नमस्कार, VKB मराठी न्यूज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. अनिल बोंडे यांनी पाठवली अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांना पलंग, गादी आणि खुर्ची. खापरखेडा येथील वीज केंद्रात एका विवाहित युवकाचा दुर्दैवी मृत्यू. आणि पाटखेडा येथे अवैधरित्या चक्क गांजाची शेती, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत. आणि याच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. दाऊदच्या माणसांकडून जमीन खरेदी केल्याप्रकरणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने मलिकांच्या कोठडीत 4 एप्रिल पर्यंत वाढ केली आहे. तसेच यापूर्वी न्यायालयाने मलिकांचा जामीन अर्ज देखील फेटाळला होता. आता परत कोठडीत वाढ झाल्यामुळे मलिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सोमवारी ही कोठडी संपणार होती, पण न्यायालयाने परत एकदा मलिकांची रवानगी कोठडीत केली आहे. यावेळी मलिकांना तुरुंगात बेड, गादी आणि खुर्ची पुरविण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. त्यानुसार अमरावती भाजपच्या वतीनं आज त्यांना पलंग, गादी व बसायला खुर्ची पाठवण्यात आली आहे. अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. देशद्रोहांना मदत करणाऱ्या, दहशतवाद्यांना पैसे पुरवणारा नवाब मलिक आता जेलमध्ये आहे आणि जेलमध्ये 4 एप्रिल पर्यंत कोठडी दिली आहे. शरद पवार साहेबांनाही माहीत आहे की नवाब मलिक प्रदीर्घ काळापर्यंत जेलमध्ये राहणार आहे आणि त्यामुळं त्यांनी भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद काढलं, परफणीचं पालकमंत्रीपद काढलं, मुंबईचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद काढलं, त्यांचे खाते दुसऱ्याला दिले. म्हणजे नवाब मलिकाचे सगळे हातपाय शरद पवार साहेबांनी छाटले आणि म्हणून, परंतु न्यायालयानं त्यांच्यावर दया केली. न्यायालयाने सांगितलं की यांना गादी, पलंग आणि खुर्ची देता येईल आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष किरणजी पातुरकर आणि निवेदिता ताई यांनी गादी, पलंग आणि खुर्ची हे नवाब मलिक यांना सप्रेम भेट पाठवलं आहे. आणि एकच मागणी आहे भारतीय जनता पक्षाची की या गादीवर जेलमध्ये आराम करा, पण राजीनामा द्या. घटनात्मक मंत्रीपदाचं पद वाया घालवू नका, बिनखात्याचे मंत्री म्हणून राहू नका. तुमच्यावर देशद्रोहांना मदत केल्याचा आरोप आहे आणि त्याच्यामुळे या गाडीवर झोपा, या पलंगावर झोपा, या खुर्ची. खापरखेडा वीज केंद्राच्या 500 मेगावॉट वीज केंद्र येथे कन्व्हेअर बेल्ट मध्ये अडकून अमोल जाणे या विवाहित कामगाराचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला आहे. ही घटना सोमवारी 3 रा पाळी दरम्यान रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घडली. कन्व्हेअर बेल्ट बंद न करता सुरू कन्व्हेअर मध्ये बेल्टचा तुकडा का काढण्यात आला, कुणे अधिकाऱ्याच्या आदेशाने काढण्याचा प्रकार करण्यात आला यावर इतर कामगारांनी गदारोळ केला. जवळजवळ 10:30 दरम्यान अमोल जाने सिलेवाडा येथील तो रहिवासी होता आणि या प्लॅनमध्ये कामगार म्हणून, कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. काल त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचं आम्हाला कळलं, पण जेव्हा मृत्यू झाला तेव्हा तिथली परिस्थिती दवाखान्यात जाऊन आम्ही तिथं प्रत्यक्ष भेटलो आणि त्याचा तो हात शरीराच्या वेगळा होता. आम्हाला कुठेतरी वाटलं का हा विषय बा कुठल्या तरी अधिकाऱ्याच्या चुकी किंवा कोणातरी चुकीमुळे त्याचा जीव गेलेला आहे. या आधारे आम्ही आज सकाळी इथे CA ऑफिसला सर्व पदाधिकाऱ्यांसोबत, कंत्राटी कामगारांसोबत आणि तिथल्या त्यांच्या नातेवाईकासोबत मीटिंग कॉल केली. त्या मीटिंगमध्ये आम्ही एक मागणी केली की बा या घटनेची चौकशी व्हायला पाहिजे आणि चौकशी निष्पक्ष व्हायला पाहिजे. तेही चौकशी करतेवेळी त्या मृतकाचा एक घरचा नातेवाईक, एखादा कंत्राटी कामगार युनियनचा पदाधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा एखादा पदाधिकारी आणि जे चौकशी करणारे यांच्या समक्ष निष्पक्ष व्हायला पाहिजे, जेणेकरून जो कोणी अधिकारी किंवा जो कोणी त्या घटनेचा दोषी राहील त्याच्यावर आपण कारवाई करायला पाहिजे, कारण याच्यानंतर अशा घटना व्हायला नको म्हणून. 5-6 वर्षामध्ये 5-6 घटना झालेल्या आहे, पण अजूनही एकाही घटनेची चौकशी झालेली नाही आणि तीच चौकशी झाली आणि नंतर चौकशी होत नाही, त्यांच्यापैकी कोणाला तरी एक अनुदान मिळून जाते आणि तो विषय लोक विसरून जातात आणि आपल्या कामाला लागतात. पुन्हा 1-2 वर्षात किंवा 6 महिन्यात ती घटना घडते, पुन्हा तो मुद्दा तसाच जिवंत राहते. पण आता तो मुद्दा जिवंत राहतो, त्या मुद्द्याला कुठेतरी आपण एक सोक्षमोक्ष लावून हा विषय संपलेला पाहिजे. एक लक्षात असू द्या, कंत्राटदार कामगार हे काम जर करणार नाही तर हा प्लॅन चालू शकणार नाही. कंत्राटदार कामगार जितके इमानदारीने काम करतात त्याच्यामुळे हा प्लॅन सुरू आहे. पण इथे असं लक्षात येतं की कंत्राटदारावर जे काम करणारे त्यांच्या वरच्या एजन्सी असते, म्हणजे ते महाजनकोचे जे अधिकारी आहेत ते फक्त दुरून त्याला काय म्हणतात आदेश देऊन काम करतात, पण प्रत्यक्ष ते तिथे उभे राहत नाही, त्याच्यामुळे दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे जर एखादी जर घटना घडली तर ते सर्व दोष त्या कंत्राटी कामगार देतात, पण खरा दोष माझ्या मते त्या महाजनकोच्या अधिकाऱ्याचा किंवा जे काम करतात.
तर आज वीज केंद्रासमोर कामगारांनी काम बंद ठेवत मृतकाच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी व आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तर या संदर्भात आज वीज केंद्राच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये मृतकाचे परिवारास ठेकेदारकडून 2 लाख रुपये, महाजेनकोकडून 2 लाख, मृतकाची पत्नीस नोकरी आणि मुलांना पेन्शन देण्याचे ठरले आहे. धावतच तिथं गेलो, बेल फिटर 6 वर तो पडला होता, त्याला उचलले इकडे ॲम्ब्युलन्स आली, वरून खाली उचललं. कमीत कमी 100 ते 150 पायऱ्याच्या वर तो होता. अशी हे घटना घडली. याच्यासाठी काहीतरी आमच्या मजुऱ्यासाठी गव्हर्नमेंटनं करायला पाहिजे. अशा पुष्कळ घटना घडल्या. मी स्वतः खांद्यावर आणला. मागणी त्याच्या परिवाराला, त्याच्या पत्नीला ड्युटी द्या एखादी चांगल्या सुरक्षित ठिकाणी, आणि जे काही बेनिफिट आहे ते बेनिफिट द्या आणि याची चौकशी करा कशामुळे घडलं. बा अवैधरित्या गांजाची झाडे लावून शेती करणाऱ्या एका इसमावर कारवाई करण्यात आली असून शेतातून तब्बल 405 जिवंत झाडे जप्त करण्यात आली असून 62 किलो 850 ग्रॅम असलेला हा गांजा 188,550 रुपयांचा आहे. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलीस पथकाने पंचासह ग्राम पाटखेड, तालुका बार्शी टाकळी, जिल्हा अकोला येथे जाऊन छापा टाकला असता कारवाई दरम्यान आरोपी सचिन रमेश महाजन वय 27 वर्षे राहणार पाटखेड याला ताब्यात घेतले. याच्या शेतातून 405 नग हिरव्या गांजाचे झाडे, 62 किलो 850 ग्रॅम गांजाची झाडे जप्त करण्यात आली. याची किंमत 118,550 रुपये मिळून आल्याने राजपत्रित अधिकारी RG डाबेराव, नायब तहसीलदार बार्शी टाकळी व पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेतला. आरोपी विरुद्ध बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले व त्यांच्या संपूर्ण चमूने केली आहे. वर्षा मोरे, अकोला. बल्लारपूर परिसरातील सास्ती टाउनशिप मध्ये गटारात साफसफाईसाठी गेलेल्या कामगारांची गटारात गुदमरल्याने प्रकृती गंभीर असल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसापासून गटर चोक झाल्याच्या तक्रारीवरून सकाळी 10:00 5 कामगार गटाराची साफसफाई करण्याकरिता गेले असता त्यांनी झाकण उघडण्याचा प्रयत्न केला असता विषारी वायूच्या संपर्कात आल्याने सुभाष हा टाकीत पडला. त्याला वाचविण्यासाठी 2 कामगारही टाकीत पडले. त्यांना लगेच JCB साह्याने टाकीचा वरचा भाग काढून कामगारांना वरच्या मजल्यावर आणण्यात आले असता तत्काळ त्यांना चंद्रपूरच्या दवाखान्यात उपचारासाठी पाठवले असता तिघांची स्थिती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. नागपूर उमरेड महामार्गाचे काम मोठ्या जोरात सुरू आहे. विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, परंतु होणारा विकास कुणाचा बळी घेत असेल तर त्याला विकास नव्हे भकास म्हणावे का असा प्रश्न उपस्थित होतो, आणि तेही माणसांच्या चुकीमुळे. नागपूर उमरेड महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्याच्या कामासाठी राख ठेवली आहे. रस्त्याच्या कडेला, रस्त्याच्या मध्ये अशी ती राख आहे, पण हीच राख आता मार्गस्थ लोकांच्या जीवावर उठली आहे. उन्हाळा असल्याने वारे वाहतात. वारे वाहताना ही राख सर्वत्र वातावरणात पसरते. रस्त्यावरील वाहतूक करणाऱ्यांना रस्ता दिसत नाही, त्यामुळे एखादा मोठा अपघात घडू शकतो. महामार्गाचे काम सुरू असताना काही नियम आहेत. ही राख उडू नये यासाठी त्यावर पाणी मारून ठेवावे लागते, परंतु संबंधित ठेकेदार, कंत्राटदार याकडे डोळेझाक करतात. पैसे कमावण्याच्या नदात नागरिकांचा जीव मातीमोल ठरत आहे. प्रशासनाने, शासनाने, लोकप्रतिनिधींनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.
बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। तर ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत। एसटीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आणखी 15 दिवसाची मुदतवाढ मुंबई उच्च न्यायालयाकडे मागितली आहे। सध्या कोर्टात एसटी प्रकरणी सुनावणी सुरू होती। सरकाराकडून एसटीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली नसल्याची माहिती ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टाला दिली आहे। दोन्ही बाजूची मागणी ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने या प्रकरणावर येत्या 5 एप्रिल रोजी सुनावणी करणार असल्याचं स्पष्ट केलं। सरकारची आज पळकुटी 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 वेळकाळी 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 भूमिका। आज माननीय न्यायालयाने पुन्हा तंबी दिली की पुढच्या सुनावणीच्या आधी अफिडेविट द्या। आज सरकार पुन्हा रिकाम्या हातानं आणि सांगत आणखीन वेळ द्या आणखीन वेळ द्या। परंतु आम्ही माननीय न्यायालयाला 107 झालेले आत्महत्यांचा कित्ता वाचवला, 350 कोविडमध्ये शहीद झालेल्या कष्टकरांची बाब माननीय न्यायालयासमोर ठेवली। माननीय न्यायालयाला आम्ही दाखवून दिलं की माननीय न्यायालय, सरकारचं असं वर्तन आहे की एकाही मृत्यू पावलेल्या म्हणजे कष्टकऱ्याच्या घरी ते जात नाहीत आणि सरकार कंपन्सेशन 50 लाखसुद्धा देत नाही। माननीय न्यायालयाने आज ठणकावून सांगितलंय की स्पष्टपणे जे कष्टकऱ्यांचा मृत्यू झाला 350 कोविडचा, त्यांच्या 50 लाखाच्या संदर्भातल्या क्लेमचा 2 दिवसात अर्ज घ्या आणि तातडीनं ते क्लेम पूर्ण करा। त्यासोबतच आज माननीय न्यायालयाला आम्ही हे दाखवलं की मुख्यमंत्री उद्धव, शरद पवार असतील किंवा परिवहन मंत्री असतील, परिवहन मंत्री हे पूर्ण बिझी आहेत कारण त्यांच्यावर 100 धाडी पडल्यात। परिवहन मंत्री हे बिझी आहेत, 100 एकरामध्ये परिवहन मंत्री बिझी आहेत, ते त्यांच्या फ्लॅट्समध्ये आणि त्यामुळं त्यांना वेळ नाही। परंतु माननीय न्यायालयाला आम्ही आज हे दाखवू शकलो की अशा परिस्थितीत कष्टकऱ्यांवर कारवाया ह्या पुढंसुद्धा होऊ नयेत। त्यावर माननीय न्यायालयाने ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला स्पष्टपणे सांगितलं या पुढं कारवाया पुढच्या तारखेपर्यंत करता येणार नाहीत। त्यासोबतच आज न्यायालयाला आम्ही हे आज गोष्ट सांगितली की आम्ही कामावर का जात नाहीत, आमचं डिप्रेशन लेवल काय, आणि अशा डिप्रेशन लेवलच्या परिस्थितीमध्ये आज सरकार आणखीन हे खोटं बोललं। मला माहिती नाही सरकारचे विधी विभागाचे प्रमुख याची दखल घेतील। मला सांगा, महाराष्ट्राला आणि देशाला हे माहिती आहे, मान्यवर सभापती निंबाळकर यांनी समिती स्थापन केली होती आणि त्या समितीमध्ये मान्यवर सगळ्याच राजकीय पक्षाचे पुढारी म्हणजे जयंतभाई पाटील असतील, नीलम गोरेताई असतील, श्री पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील आणि वेगवेगळे आमदार त्याच्यामध्ये होते। परंतु आज सरकारने नाम निराळे झाले, आम्हाला काही माहीत नसल्यासारखंच सरकार बोललं। त्यासोबतच ते उघडं पडल्याच्या नंतर माननीय न्यायालयाने आम्हाला सांगितलं तशी जर समिती असेल तर ती उद्या 10 वाजेपर्यंत। पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार मोतीराम बोडखे हे सामान्य नागरिक व शेतकऱ्यांकडून आलेल्या तक्रारीची दखल घेत नाहीत, त्यांना अपमानास्पद वागणूक देतात, त्याबद्दल त्यांची योग्य ती चौकशी करून कारवाई करावी या आशयाची मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे। भाजपच्या नेत्या डॉक्टर आरतीदाई फुपाटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अमोल येडगे यवतमाळ यांना वरील आशयाचे निवेदन देण्यात आले आहे। सदर निवेदनावर डॉक्टर आरतीदाई फुपाटे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जमाती, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट विश्वासराव भवरे, सुरेश सिडाम, सोपान भंडगे, वाघजी इंगळे व स्वप्नील इंगळे यांच्या सह्या आहेत। जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले
की दिनांक 14 मार्च 2022 पुसद येथील लोणवाडी गावात जंगलामध्ये भीमराव नारायण इंगळे यांचा संशयास्पद मृत्यू झाला. याबाबत FIR दाखल करून घेण्यासाठी ठाणेदारांनी टाळाटाळ केली. तक्रार दाखल न करता संबंधिताला परत पाठविले. याबाबत डॉक्टर आरती फुफाटे यांनी विचारले असता त्यांनाही उद्धटपणाने ठाणेदाराने बोलले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल आडे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांना दूरध्वनीवरून बोलले. नंतर तक्रार घेण्यास सांगतो असे सांगितले. त्यानुसार 14 मार्च रोजी वाघजी भीमराव इंगळे हे ग्रामीण पोलीस स्टेशनला गेले असता AD दाखल केले, परंतु कोणतीच कारवाई केली नाही. दुसरे प्रकरण असे आहे की दिनांक 20/10/2020 पुसद तालुक्यातील लाखी या गावात 6 आदिवासींनी काटमोडे परिवाराच्या घरात घुसून मारहाण केली. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास गेले असता कुठलीही शहानिशा न करता गुन्हा नोंदविला नाही. नंतर डॉक्टर आरती फुफाटे गेल्यानंतर सुद्धा काटमोडे परिवाराची तक्रार नोंदवली व लेखी तक्रार फाडून टाकली. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांनी सर्व समाजात सोबत घेऊन व कोणावरही अन्याय होणार नाही असे वर्तन ठेवायला हवे. जे घडले त्याची चौकशी योग्य प्रकारे करून रिपोर्ट घ्यायला हवा. कोणाचाही दबावात न येता अन्यायग्रस्तांना न्याय द्यावा, परंतु ठाणेदार हुकुमशाही पद्धतीने वागतात. अशा उद्धट अधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टीने तीव्र निषेध नोंदविला असून ठाणेदाराची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो. त्याचं मुख्य कारण असं आहे की आमच्या पुसद तालुक्यामध्ये लोणदरी लोणवाडी या गावामध्ये 14 तारखेला एक इसम बकरी चारायला गेला असताना इंगळे नावाचा तो घरी परत आला नाही. शेळ्या त्याच्या घरी परत आल्या पण तो घरी परत आला नाही. तर त्याच्या घरच्या लोकांनी परत आलं नसल्यामुळे सगळीकडे त्याची चौकशी केली, त्याला शोधले पण तो सापडला नाही. त्याचवेळेला वन विभागामध्ये आग लागलेली होती आणि त्या कारणाने सुद्धा यांना शोध करता आला नाही त्या दिवशी त्या संध्याकाळी. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा यांनी आग विझवली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे लोक शोधाशोध करायला गेले. त्यावेळेला त्यांचे याचे वडील इंगळेचे वडील तिथे जळून पडलेले अवस्थेमध्ये सापडले. तर हे पोलीस स्टेशनमध्ये याची दाखल करण्यासाठी त्यांनी माहिती दिली आणि त्याच्यानंतर फॉरेस्टवाले येऊन गेले. तर याच्यामध्ये आम्हाला संशय असा आहे, म्हणजे गावकऱ्यांचा संशय असा आहे की तिच्यात घातपात तर नाही ना. कारण एखादा माणूस जेव्हा आजूबाजूला आग असेल तर तो उठून पळाला असता, कारण तो नॉर्मल होता, त्याला विदाऊट एनी प्रॉब्लेम होता, त्याला काही हेल्थ प्रॉब्लेम नव्हतं काही नाही. तो तिथे मृत्युमुखी होऊन कसा काय एकाएकी पडला, पहिली गोष्ट ती. सेकंडली जेव्हा या वन विभागावाल्यांनी आग विझवली तर तेव्हा त्यांना डेड बॉडी का नाही दिसली, कशी नाही दिसली, हा एक सेकंडली त्याचा मोठा प्रॉब्लेम, तिथे एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. कारण त्या इसमाच्या धोनी चपला बाजूला होते, कुरळ झाडाला लटकून होती, त्यामुळे यांना संशय येतो आहे की त्यात घातपात झाले असण्याची शक्यता आहे. आणि हे झाल्यानंतर त्यांना जे घातपात वाटत होतं त्यांनी FIR तयार केला आणि FIR दाखल करायला पोलीस स्टेशनला ग्रामीण पोलीस स्टेशनला गेले असता तिथल्या ठाणेदारांनी यांना कुठली विचारपूस न करता FIR दाखल करून घेतला नाही, त्याच्याबद्दल कुठली माहिती घेण्यास टाळाटाळ केली आणि त्यांना तिथूनच परस्पर पाठवून दिलं म्हणे की आम्ही FIR घेणार नाही तुमचा आणि तुम्हाला कुठे काय करायचं असेल, तुम्हाला माझ्याबद्दल विरोधात काही तक्रार करायची असेल करा, मी तो तक्रार तुमची FIR घेणार नाही. मग असं बोलल्यानंतर ही लोक परत आले. खरं तर आदिवासी समाज हा अजूनही भित्र आहे, अज्ञान आहे, साक्षरता अजूनही झालेली नाही. याबद्दलचं ज्ञान नाही की जेव्हा एखादा माणूस पोलीस स्टेशनला जातो तर त्याची तक्रार घेणं फार आवश्यक असते, घ्यायलाच हवी, पण त्यांनी ती तक्रार नोंदवली. बरं, हा एकच मुद्दा लोणवाडीला घडला असा आहे का? तर नाही, असाच प्रकार चिचघाटला झालेला आहे. चिचघाटलासुद्धा त्या कुटुंबांनी त्यांच्यावर जो अन्याय झाला होता ग्रामपंचायतमध्ये घुसून त्या ढगे परिवारावर खूप मोठा अन्याय झाला, तर त्याची तक्रार करायला ग्रामीण पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठाणेदारांनी तेव्हासुद्धा त्यांची तक्रार नोंदवून घेतली नाही. शेवटी या लोकांना वरिष्ठांना कळवा लागलं त्याच्या 26 दिवसानंतर, म्हणजे आता 20 मार्चला त्यांनी तक्रार घेतली. म्हणजे कुठपर्यंत आदिवासी समाजाला तुम्ही असंच डावलणारा, त्यांची दिशाभूल करणारा, हा आम्हाला एक म्हणायचं. असं हे दोन झाले. तसंच एक लाखीला प्रकरण काटमोडे परिवारावर असाच अन्याय झाला, त्याच्यामध्ये पण चौकशी टाळाटाळ केली. धानोऱ्याला एक प्रकरण झालं, तो तंटामुक्ती अध्यक्ष होता आगोशी नावाचा,
त्याच्यावर सुद्धा असाच प्रकार घडला, पण त्याची त्याच्याही फेऱ्यात लिहून घेण्यास त्यांनी टाळाटाळ केली आणि कुठला न्याय अजूनपर्यंत त्या लोकांना मिळालेला नाही. आम्हाला हेच म्हणणं आहे, मागणं आहे, कारण आम्ही SPना DYSPना पण कळवलं याबद्दल, पण कुठे आम्हाला न्याय मिळून नाही राहिला. याच्याबद्दलची चौकशी व्हाव या संदर्भातच आम्ही कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलं. मागणी आमची अशी आहे की त्या ठाणेदाराच्या विरोधात आमची तक्रार आहे, त्याच्यावर कारवाई व्हाव, योग्य ती चौकशी करून कारवाई व्हाव असं आमची आज मागणी आहे. माझ्यासोबत ते लोणदरी लोणवाडीचे त्याचे मुलगा पण माझ्यासोबत आहे, गावकरी आहेत. त्यामुळे ही गोष्ट जर समाजाला तुम्हाला समोर आणायचं असेल, त्यांच्यामध्ये कुठेतरी एक सुरक्षितेची भावना निर्माण करायची असेल, तर जिल्हाधिकारी साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा. अजित महिंद्रे, यवतमाळ. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने खरबूज, टरबूज आणि काकडी हे आता बाजारात दिसू लागले आहेत. दरवर्षी फळ उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील माल हा व्यापाऱ्यांना विकत असतो, मात्र यावर्षी शेतकरी स्वतः बाजारात जाऊन आपल्या फळांची चिल्लर विक्री करण्याला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 3 वर्षापासून सततची नापिकी आणि गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, त्यातून सावरत यावर्षी शेतकऱ्याने आपल्या शेतात विविध फळांची लागवड केली आहे, ज्यामधील टरबूज आता काढणीला आले असून व्यापाऱ्यांकडून अतिशय कमी भावात शेतकऱ्यांकडून टरबूज खरेदी केले जाते आहे आणि दुप्पट तिप्पट किमतीने ग्राहकांना विक्री केली जाते आहे. मात्र ही तफावत पाहता शेतकरी व्यापाऱ्याला उघडून आता स्वतः थेट ग्राहकापर्यंत आपला माल पोहोचवण्याला पसंती देत आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळवण्याची अपेक्षा आहे. आणि शहरातील ग्राहक देखील व्यापाऱ्यांपेक्षा शेतकऱ्यांच्या शेतातून आणलेल्या ताज्या टरबूजाला पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या 10 वर्षापासून इथं व्यवसाय करताय, माझ्या शेतातला माल आहे, पण काही वर्षामुळे दूर कोरोना आलेला आहे, त्याच्यामुळे व्यापार उद्योग काहीच नाही आणि आमच्या शेतकऱ्यांचा खूप मोठा नुकसान झालेलं आहे. 2 वर्षाआधी व्यापार काही नाही, व्यापाऱ्यांना आम्ही खूप वेळा माल दिलेला आहे, पण मट्टी मोल पैसे आम्हाला मिळलेले आहे. यावर्षी असं ठरवलेलं आहे, थोडासा माल झालेला आहे तर आम्ही आमच्या हाताने विकावे आणि व्यापाऱ्यांना आम्ही द्यावे नाही, इथं विकावे स्पॉटवर 1-1 फळ आणि उत्पन्न आमच्या हाताने जे आम्ही पेरतो आहे ते आम्ही आमच्या हातानेच पैसा गोळा करून हे पैसे द्यावे, गिराईकांना द्यावे आणि गिराईकांना सांगावे क्वालिटी 1 नंबर आहे. इथून गिराईक कोणताही कस्टमर इथून नाराज केलेला नाही आहे. आम्ही 1-1 रुपया इथून जमा करत आहे. किती खर्च लागतो एकरी आम्हाला इथं? आमचा 1.5 एकरचा पट्टा आहे, एकरी आम्हाला 50,000 रुपये खर्च लागते मिनिमम. त्याला खत देणे, पाणी देणे, त्याला 3 महिने 88 दिवसांचं पीक आहे, 88 दिवसानंतर हे पीक आमच्या हाती येते, पण ते विकायला सुरुवात होते. विकायला सुरुवात झाल्यानंतर व्यापारी आमच्याजवळ येतात तर आम्हाला एकदम मट्टी मोल भाव मागतात, 5 रुपये किलो, 4 रुपये किलो, 3 रुपये किलो. आम्हाला त्यांचा खर्चही निघत नाही, त्याच्यामुळे आम्ही इथं ठिया लावलेला आहे. 1-1 फळ आम्ही 10 रुपये किलो, 15 रुपये किलो अशा प्रमाणे. 5 राज्यात निवडणुकांच्या निकालानंतर सर्वसामान्य लोकांच्या पाकिटाला कात्री बसायला सुरुवात झाली आहे. पेट्रोलच्या दरात आजपासून 80 पैसे दरवाढ करण्यात आली आहे. केंद्र सरकारने दर कमी करून दिलासा देण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. काय इंटरनॅशनल मार्केटच्या प्राइजेस जे काय फ्लक्च्युएट होतात त्याच्यामुळे जो काय टॅक्स वाढवला आहे गव्हर्नमेंटनी, तो तरी थोडा विचार करून त्यांनी सर्वसामान्यांचा कमी करावा निदान. कारण बाईकसाठी वेगळा टॅक्स द्या, रोड टॅक्स वेगळा द्या आणि ह्याच्या सगळ्यांमध्ये परत पेट्रोलची पण दरवाढ सर्वसामान्यांची ह्याच्यामध्ये खूप होरपळ होती आहे. तर असा गव्हर्नमेंटनी थोडा विचार करून टॅक्सेस त्यांच्याकडून जेवढे कमी करता येतील तेवढे निर्बंध थोडे कमी करून ज्या गोष्टी ॲक्च्युली सुखीसोयीच्या आहेत त्याच्यावरती वाढवाव्यात. जे सर्वसामान्यांना परवडणारी आवाक्यातली ही गोष्ट जी आहे पेट्रोल, त्याच्यावरती थोडं कमीच त्यांनी निर्बंध लावावे. एकीकडे सरकार केंद्र सरकारवर दखलते आणि केंद्र सरकार राज्य सरकारवरती दखलते दरवाढ नाही, ह्याच्यावरती तर ते जण दोघांमध्ये सध्या विरोधाभास आहेत आणि ते उघड उघड आहे की दोघं एकमेकांना खाली पाडायचा प्रयत्न करतात, पण ह्याच्यामध्ये भोळीवाळी जनता भरडली जाते, त्यामुळे सहानुभूतीने जनतेचा विचार करावा हीच मी अपेक्षा आहे. सगळ्या पद्धतीचे दरवाढ होत आहे, पेट्रोल पण जास्त दरवाढ झाले.
मग तेच ना, ज्या गोष्टी चैनीच्या आहेत मग तुम्ही मोबाईल वाढवा किंवा दारूवरती वाढवा, त्याच्यावरती टॅक्स वाढवा, त्याच्यावरती कोण बोलणार नाही. टॅक्स वाढवला तरी लोक स्वतःच्या शौक पाण्यासाठी तेवढा पैसा खर्च करतील, पण पेट्रोलची दरवाढ ही सर्वसामान्यांच्या जीवावर उठेल कधी ना कधी. पेट्रोल का भाव बढ़ गया है, अब किस तरीके से आपको परेशानी इतनी होती है. एक्चुअली हम लोग डिलीवरी बॉय का काम करते हैं, हम लोग 500 रुपये का काम करते हैं, उसके अंदर हमारा 300 रुपये का पेट्रोल जाता है, 200 रुपये हमारे को बचता है, 200 रुपये हम लोग को बचता है. बताओ इसमें हम लोग कैसा खाएगा, कैसा गुजारा करेगा. ये चीज़ थोड़ा हमारे CM साहब को, मतलब जितने भी हमारे सब है उनको सब इससे समझना चाहिए इस चीज़ को, कि भाई हमारे मेरे जैसे बहुत सारे लड़के लोग हैं जो मतलब डिलीवरी बॉय का काम करते हैं, उनको अगर ये सब चीज़ अगर समझ जाएंगे तो थोड़ा हम लोग का फ्यूचर आसान हो जाएगा. अभी हम लोग आधा पढ़ाई करते हैं, आधा काम करते हैं, घर भी चलाते हैं, पढ़ाई भी करते हैं, ना जॉब है ना कोई चीज़ की, ना ऊपर से पेट्रोल भी महंगा हो गया. पेट्रोल तो इतना बुरी तरह से हो गया, तो अभी तो डीजल भी और महंगा होने वाला है. तो बस यही कहना है मेरा कि भाई कि मतलब कोशिश करो इसको, पेट्रोल को कुछ तो कम करें. हम लोग जब शुरुआत में जब भराते तो 75 रुपये 70 रुपये में भराते थे, तब तो काम चल जाता था. अभी तो हम जितना कमाते हैं उसका 70% तो हम लोग को पेट्रोल में चले जाता है. पेट्रोल दरवाढ झालेले आहे, CNG गॅस वाढलेले आहेत. आमचा लोकल धंदा आहे, टुरिस्ट गाड्या चालवतो आम्ही, वरती ऊन एवढा AC कंटिन्यू चालू ठेवावा लागतो, त्याच्यात आम्हाला काही 2 पैसे पण वाचत नाही आहेत. आणि दररोज वाढत चाललेले, त्यानुसार आम्हाला इन्कमसुद्धा वाढलेली नाही आहे, काही नाही. रेट जे आधी होते त्याचनुसार आज पण आहेत, फक्त रेट पेट्रोलचे वाढलेत पण आमचा रेट वाढलेला नाही आहे. त्यासाठी काहीतरी दरवाढ तरी कमी करावी, या पर आम्हाला तरी धंदा वाढवून द्यावा, दर रेट वाढवून द्यावे गाडीचे, टुरिस्टचे जे काय आहे त्यामध्ये. तिकडे राज्य सरकार केंद्र सरकारवर दखल, त्याने केंद्र सरकार राज्य सरकारवरती, हां ते तर चालत राहणार त्यांच्या परीने, पण जनतेवर लक्ष द्यायला पाहिजे, आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही निवडून दिलेले मतदार आहेत, तुम्ही आम्ही मतदार आहेत आणि तुम्ही प्रतिनिधी, आम्ही निवडून दिलेले आहेत, तर आमच्यासाठी तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. आता उन्हाळा ऋतू सुरू होत असून या दिवसात नागरिकांकडून शीत पदार्थ व शीत पेयांना अधिक मागणी असते, त्यानुसार विहित नियमांचे पालन करून शीत पदार्थांची गुणवत्ता योग्य प्रमाणात राखल्या जाते की नाही याबाबत अन्न व औषध प्रशासनाने तपासणी करावी. नागरिकांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण अन्न पदार्थ न देता गैरप्रकार करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई करण्यात यावी अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात घेण्यात आली. यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त कृष्ण जयपूरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू, अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल माहोरे प्रामुख्याने उपस्थित होते. तंबाखूजन्य पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुटखा विक्रीची तपासणी करण्याचे व बेकायदेशीर खर्रा मशीन बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी दिले. नियमित अन्न तपासणी सोबतच विक्रीसाठी येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्याचे व नागरिकांच्या हक्काबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाने जनजागृती करण्याबाबत जिल्हाधिकारी येडगे यांनी सूचना दिल्या. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती कृष्णा जयपूरकर यांनी बैठकीत सादर केली. बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते. यवतमाळ. महाराष्ट्राचे दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदू पंचांगानुसार तिथीप्रमाणे येणारी 21 मार्च रोजीची शिवजयंती मोठ्या धूमधडाक्यात राज्यभर साजरी करण्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करीत रामटेक तालुक्यात मनसेचे तालुका अध्यक्ष शेखर दुंडे यांच्या नेतृत्वात प्रथम बसस्टँड चौकातील महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची स्वच्छता करून पुष्पहार घालून शिवरायांना मुजरा व जयघोष करीत अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी शासकीय रुग्णालयात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी व रुग्णांना फळे व बिस्किट पाकिटांची वाटप करीत मनसर येथील वृद्धाश्रमात वृद्धांना व कर्मचाऱ्यांना पुरणपोळी, मसाले भात सह जेवणाची वाटप करून वृद्धांच्या सहवासात मोठ्या जल्लोषात शिवजयंती सणाप्रमाणे उत्साहात साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी गोपियांना समाजसेवक रामटेक, मनशीचे मनोज पालिवार उपतालुका प्रमुख, देवा महाजन उपतालुका प्रमुख, राजेश देवतळे, बंडू वैरागडे, आकाश वाडगुरे, योगेश बोहरा, अमोल मटकवार, रमेश उमरकर, मनोहर मरसकोहे व इतर पदाधिकारी व मनसे सैनिक आवर्जून उपस्थित होते. VKB न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट राकेश मर्जीवे सह शीतल चिंचोलकर, नागपूर ग्रामीण. तर आज VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडी सह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.